आता सर्वांना मी म्यूट करते म्हणजे मग आवाज हे नाही येणार मध्ये मध्ये. दादाजी म्यूट अनम्यूट करा तुम्ही. हा हरे कृष्ण. ओके ओके हरे कृष्णा. आता मी चालू करते प्रथम मंगलाचरण. हरे कृष्णा. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप गदामयं ददाति स्वपदांतिकम्. नम ओम विष्णुपादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणे. हे कृष्णा करुणा सिंधु दीन बंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानु सुते देवी प्रणमामि. हरि प्रिये जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंदा श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. सर्वांचं स्वागत आहे. ज्यांच्या आनंदासाठी मी तुम्हाला भगवद्गीता सांगते आणि ज्यांच्या आनंदासाठी तुम्ही भगवद्गीता ऐकताय त्या श्री श्री राधा गोविंदना जिकडे आहात तिकडनं साष्टांग नमस्कार करा. त्याचप्रमाणे कृपामूर्ती श्रील प्रभुपाद ज्यांनी आपल्यासाठी भगवद्गीता इतक्या सोप्या शब्दात लिहिली त्यांना सुद्धा दंडवत नमस्कार. आणि आता आपण अध्याय चालू करूया. त्याचप्रमाणे नामानिष्ठ प्रभूजी ज्यांनी या स्लाइड्स केल्या प्रेमा माताजी ज्यांनी मला शिकवलं आणि प्रेरणा दिली त्या दोघांनाही माझा साष्टांग नमस्कार. त्याचप्रमाणे माझे को होस्ट ऍडमिन्स कुमुद माताजी पल्लवी माताजी इकडे मी पूर्वा देशपांडेंच्या घरी बसले त्या सर्वांना मनापासून धन्यवाद आणि प्रणाम. आता आपण चालू करूया. हा आपण आता सहावा अध्याय बघितला ध्यान योग किंवा अष्टांग योग. तर हा अष्टांग योग कसा आहे त्यात प्रगती कशी होऊ शकते त्याची आठ अंग कुठली असं कृष्णानी सांगितलं आणि अर्जुनानी ऐकलं आणि ऐकल्या बरोबरच त्यांनी सांगितलं की हा योग प्रॅक्टिकल नाहीये करता येण्यासारखा नाहीये. पण कृष्णानी त्याला सांगितलं नाही हा अशक्य नाहीये तू अभ्यासाने आणि वैराग्याने तुझ्या मनाला संयमित करू शकतोस. पण तरीही अर्जुनाला तो विशेष काही पटला नाही अष्टांग योग म्हणून त्यांनी सांगितलं जो योगी अयशस्वी होतो त्याचं पुढे काय होतं. मग कृष्णानी सांगितलं की त्याला गुणवान वैभवशाली श्रीमंत कुटुंबामध्ये जन्म होतो तो अनेक वर्ष त्याला स्वर्ग किंवा उच्च ग्रहांवर वास मिळतो किंवा तो अतिशय एका मोठ्या वैष्णव कुटुंबामध्ये जो जन्म मिळतो तो अतिशय दुर्मिळ असतो. तर अशा तऱ्हेने कृष्णाने सांगितलं की एखादा योगी
अष्टांग योग करायला गेला पण त्यात त्याला यश मिळालं नाही तर नुकसान निश्चितच काही नाहीये. मग शेवटी अर्जुनाकडे बघून कृष्णाने सांगून टाकलं की भक्ती योग जो आहे तो सर्वात श्रेष्ठ आहे. आता अर्जुनाचा जीव भांड्यात पडला आणि आता हा सातवा अध्याय ते बारावा अध्याय आपण भक्ती योग करणार आहोत. आता एक ते सहा जे आपले अध्याय झाले ते आपण म्हणू शकतो की त्यात कृष्णाने कर्माबद्दल सांगितलंय कर्मयोग. आता सात ते बारा हे अध्याय भक्तीवर आहेत म्हणून भक्तियोग आणि 13 ते 18 हे अध्याय ज्ञानावर आहेत म्हणून ज्ञान योग. तर भक्तियोग बरोबर कर्मयोग आणि ज्ञान योग याच्या मधोमध आहे. का मधोमध आहे कारण भक्तीला कर्माचाही आणि ज्ञानाचाही साथ लागतो तरच त्या भक्ती बीजाचं भक्ती वृक्ष होऊ शकत आणि हा इतका महत्वाचा आहे. आणि भक्ती योग कृष्णाला देखील खूप आवडतो म्हणून ज्याप्रमाणे समजा जर एखाद्या बाईकडे एक थोडेसे हिरे असतील आणि मोती खूप असतील तर ती काय करते हिऱ्याचा पेंडंट बरोबर मधोमध करते. हा कारण हिरे खूप किमती असतात तितके मोती नसतात. त्याचप्रमाणे भक्ती योग हा खूप महत्वाचा आहे. आणि शेवटी तुम्ही कर्मयोग बघितला भक्ती योग बघितला ज्ञान योग बघितला आणि शेवटी जर काही तुम्हाला समजलं तिन्ही योगांमध्ये शेवटी भक्तीच आलेली आहे की भक्ती ही खूप महत्वाची आहे. तर आता डिटेलमध्ये आपण भक्ती योग बघूया अध्याय 7 ते 12. तर यात कृष्णाने काय सांगितलंय त्यांनी त्याच्या स्वतःबद्दल थोडस कृष्ण बोललेला आहे की तुम्ही मला कुठे कुठे बघू शकता माझ्या शक्त्या किती आहेत याबद्दल कृष्णाने सांगितलेलं आहे. मग आपण कृष्णाला शरण गेलो पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. भक्तीमध्ये शरणागती जाणे याबद्दल कृष्णाने सांगितलंय. मग हे ऍक्च्युली 7.20 ते 7.25 मध्ये कृष्णाने देवदेवतांच्या पूजेबद्दल सांगितलंय आणि बरोबर इकडे आल्यावर बरेच जण भगवद्गीतेचा क्लास सोडतात कारण त्यांना हे आवडत नाही. पण तुम्ही असे तुमचं मन तुमचं ओपन माइंडनी सगळं ऐका की कृष्ण नेमकं काय सांगतोय आणि का सांगतोय आणि मग भ्रमातून भक्तीकडे. आता हा सातवा अध्याय चालू करण्या अगोदर मला तुम्हाला प्रश्न विचारायचे तुम्ही उत्तर द्या. तुम्हाला काय वाटत की कृष्णाला सर्वात आनंद केव्हा होतो किंवा कृष्णाला जर आपल्याला प्रसन्न करायचं असेल आनंद द्यायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं मला सांगा बरं. तुम्हाला अनम्यूट करायला येतंय हात वर करा. रवींद्र प्रभूजी कृष्णानं जो मार्ग सांगितलेला त्या मार्गाने वागणं तसं वागणं म्हणजे त्याला तसा आनंद होईल. बरोबर. आणि कोणाला बोलायचंय काही स्पेसिफिक उत्तर. संजना माताजी कर्म आणि फळ दोन्ही कृष्णाला अर्पण करावे. बर. स्मिता माताजी सात्विक राहणे आणि जे पण काही आपले कर्म आहेत म्हणजे आपली जी दिनचर्या आहे ती करत राहणे फक्त त्या कर्माच्या बदल्यामध्ये कुठलंही फळ नाही मागायचं. कर्म करत राहा ते कृष्णांना अर्पण करा रोजची दिनचर्या सात्विक राहा. बर. यापेक्षा आणि कोणाला काही वेगळं सांगायचं आहे. भक्ती मार्ग. बर भक्ती मार्ग. आणि काय सांगायचं कोणाला वेगळं. बर आता मी सांगते दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात.
ज्यांनी कृष्णाला प्रचंड बघतो. आता तुम्ही सांगितलेल्या प्रत्येकाने बरोबर आहे, पण दोन जर गोष्टी सांगायच्या असतील तर पहिली गोष्ट म्हणजे कृष्णाला आनंद आणि समाधान द्यायचं. यांनी कृष्णाला भरपूर आनंद होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे बद्ध आत्मे आहेत आणि ज्यांना कृष्णाबद्दल काहीच माहित नाहीये त्यांना कृष्णाच्या कमल चरणांपर्यंत घेऊन यायचं. या दोन गोष्टी करणं खूप खूप महत्वाचं आहे, बरं का? लक्षात ठेवा तुम्ही, तुम्ही जप, आपण जप करतो, भोग दाखवतो, प्रसाद खातो, आरती करतो, हे सगळं झालं, हे एक बाजू झाली. पण तुम्ही जेव्हा कृष्णाच्या शुद्ध भक्तांना खूप आनंद आणि समाधान देता तेव्हा कृष्णाला खूप आनंद होतो. आणि जेव्हा तुम्ही बद्ध आत्म्यांना कृष्ण कमल चरणापर्यंत घेऊन जाता तेव्हा त्याला खूप आनंद होतो. आता बायबल मध्ये जीसस क्राइस्टनी लिहिलेलं आहे, म्हणजे एक गोष्ट आहे की एक मेंढपाळ असतो, त्याच्याकडे 100 मेंढ्या असतात आणि तो त्यांना चरायला घेऊन जातो आणि संध्याकाळी परत आणतो आणि बघतो तर 99 आहेत, एक मेंढी नाहीये. तर तिला शोधत शोधत तो खूप वेळ तिला शोधत असतो आणि जेव्हा त्याला ती एक मेंढी मिळते तेव्हा त्याला परमानंद होतो. आता 99 मेंढ्या सुरक्षित आहेत हा, तरी त्याला तो आनंद होत नाही, पण एक जी मेंढी आहे जी कळप सोडून कुठेतरी हरवलेली आहे तिला, ती जेव्हा परत येते तेव्हा त्याला भरपूर आनंद होतो. याचा अर्थ काय आहे की जेव्हा एखादा, म्हणजे एखादा मानव जो पाप कर्म करतोय आणि जो वाममार्गी चाललेला आहे, जेव्हा तुम्ही अशा माणसाला सांगाल की तू कृष्णाकडे ये तेव्हा कृष्णाला भरपूर आनंद होतो आणि म्हणजे परमानंद होतो. तर या दोन गोष्टी आपण करायला पाहिजे. बघा, आपल्याला असं वाटत की मला कृष्ण, तुम्ही या दोन गोष्टी करा, त्या शब्दांना आनंद साधा, आता कृष्णाचे शुद्ध मला होस्ट करता का? हा, थँक्यू थँक्यू. स्क्रीन दिसते ना सर्वांना? हो माताजी. हो, ओके. तर या दोन गोष्टी जेव्हा तुम्ही कराल, आता दोन्ही सोप्यात, कृष्णाच्या शुद्ध भक्तांना आनंद समाधान कसा द्यायचा. आता श्रील प्रभुपादे शुद्ध भक्त होते, त्यांनी पुस्तकात लिहिलंय बरं का की तुम्ही काय काय कार्य करू शकता. इतक्या मंदिरात जाऊन बघा, कितीतरी ऍक्टिव्हिटीज आपण करू शकतो. अशानी जेव्हा श्रील प्रभुपादांना आनंद होईल तेव्हा कृष्णाला सुद्धा कृष्ण तुम्हाला आशीर्वाद देईल. आणि जेव्हा आपण बद्ध आत्म्यांना, आता आपल्यामध्ये काय इतकी शक्ती नसते की आपण त्यांना घेऊन कृष्णाच्या कमलचरणी जाऊ शकतो, पण तुम्ही त्यांना सांगू शकता की असा असा एक भगवद्गीतेचा क्लास आहे आणि फ्री ऑफ चार्ज आहे. तुम्ही 18 दिवस फक्त रोज 1 तास
घरी बसून ऐका असं जेव्हा तुम्ही सांगाल किंवा तुम्ही एखादशीला प्रभुपादांचं पुस्तक त्यांना आणून द्याल त्यांना वाचायला सांगाल म्हणजे तुम्ही काय करता जे बद्ध आत्मे आहेत ना त्यांना हळूहळू कृष्णाकडे घेऊन जाताय. आता लक्षात ठेवा भक्ती भक्ती मिळणे किंवा प्रेममयी भक्ती सेवा यात व्यस्त राहणे हे तितकं सोपं नाहीये. बरं का तुम्ही कृष्णाची भक्ती केली तुम्ही त्याची प्रार्थना केली जप केला हे केला तर कृष्ण तुम्हाला जे काय हवं ते देईल भौतिक सुख देईल संपत्ती संतती पुत्र पौत्र चांगली पत्नी जे काय तुम्हाला भौतिक सुख पाहिजे असेल ते देईल. पण जर तुम्हाला प्रेममयी भक्ती सेवा पाहिजे कृष्णाच्या भक्तीमध्ये व्यस्त राहायला जर ही इच्छा तुमची असेल तर ती मात्र सहजासहजी मिळत नाही. ती कधी मिळते जेव्हा कृष्णाचा किंवा डायरेक्ट कृष्णाची कृपा तुमच्यावर होते तर म्हणून आपण शिला प्रभुपादांनी जे जे काय आपल्याला सांगितलंय ते आपण ऐकतो आणि पाळतो. आता हा जो सातवा अध्याय आहे सातव्या अध्यायाचं नाव ज्ञान विज्ञान योग. आता नावापासून आपण चालू करूया. ज्ञान म्हणजे काय हे माहिती आहे तुम्हाला. ज्ञान म्हणजे आता कृष्ण जे जे काय सांगतोय ते ज्ञान देतोय नाही का अर्जुनाला. आणि विज्ञान विज्ञान म्हणजे काय ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज म्हणजे ते जे ज्ञान आहे ते आचरणात जेव्हा आपण आणतो तेव्हा आपण म्हणू शकतो की हे विज्ञान आहे. बरं का नुसतं ज्ञानाचा उपयोग नाही त्याचं ऍप्लिकेशन जे आहे ते आचरणात आणलं पाहिजे तरच त्याचा उपयोग होतो. त्या अर्थाने याला विज्ञान म्हटलेलं आहे. म्हणजे आता ही जी भक्ती आपल्याला कृष्ण सांगणार आहे तर नेमकी त्याचं आचरण कसं करायचं हेही तुम्हाला सांगणार आहे. हा आता आपण ऐकूया कुमुद माताजी. बर मी म्हणते कुमुद माताजी श्री भगवान उवाच. हरे कृष्ण म्हणा. श्री भगवान उवाच मय्या सत्यवना पार्थ योगम युञ्जन् दाश्रयः असंशयम् समग्रम् माम् यथा ज्ञास्यसि तच्छृणु. हरे कृष्ण माताजी. श्री भगवान म्हणाले हे पार्थ माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगा अभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते ऐक. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इकडे प्रथम आणि एक गोष्ट सांगते मग हा अध्याय चालू करते की आपण जो मंत्र म्हणतो हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या मंत्राचा अर्थ काय. हरा म्हणजे राधा. तिला हाक मारताना आपण कसं म्हणतो राधाच राधे होत गीताच गीते होत त्याचप्रमाणे ती हरा आहे. हरा का म्हटलेलं आहे राधेला घेतलेलं आहे. कृष्णाचं मन कोणाकडे आहे राधेकडे आहे. बरं का म्हणून त्या अर्थाने तिला हरा म्हटलेले कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे याचा अर्थ असा होतो की हे राधे मला कृष्णाच्या भक्ती सेवे मध्ये व्यस्त ठेव. किंवा इंग्लिश मध्ये शिला प्रभुपादांनी हे सांगितलंय त्यांचं वर्ड टू वर्ड मी तुम्हाला सांगते. ओ एनर्जी ऑफ द लॉर्ड
प्लीज एंगेज मी इन द लविंग डिवोशनल सर्विस ऑफ कृष्णा. मग यात कृष्ण म्हणजे कोण, राम म्हणजे कोण, कृष्ण म्हणजे जो सर्वांना आपल्या आकर्षित करतो. बघा, आत्मा जो असतो नैसर्गिक कृष्णाकडे अट्रॅक्शन आहे. ज्याप्रमाणे झाडावरचं फळ टिकल्यावर ते खालीच पडतं, कारण त्यांचा जन्म झालेला असतो, पृथ्वीतून ते झाड आलेलं असतं. तर हे जे आकर्षण असतं आत्म्याचं कृष्णाकडे, हे आकर्षण नैसर्गिक असतं. तर जो सर्वांना आकर्षित करतो तो कृष्ण. मग राम, राम म्हणजे कोण, की जो आनंदाचा उगम आहे, जो सर्वांना आनंद देतो त्याला राम म्हणतात. आणि मग हरे कृष्ण, पहिल्यांदा हरे म्हणतात. का असं म्हणतात, कारण आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की दोन गोष्टी कृष्णाला प्रसन्न करायचा असेल तर त्याच्या शुद्ध भक्तांना तुम्ही आनंद आणि समाधान द्या. तर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, याच्यावरून तुम्हाला एक समजतं की कृष्णाकडे पोचण्यासाठी आपण त्यांच्या भक्ताद्वारेच आपल्याला जावं लागतं. आणि इकडे आता कृष्ण म्हणजे श्रीकृष्ण आणि राम म्हणजे बलराम सुद्धा आहे, कारण कृष्ण आणि बलराम हे दोन्ही हे दोघही आलेले आहेत आणि जन उद्धारासाठी. कृष्ण कधी एकटा येत नाही, त्याच्यावर त्याचा लवाजमा असतो. आणि एका अर्थाने असं बघितलं तर हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, त्यात राम जो आहे प्रभू रामचंद्र सुद्धा आहेत असं आपल्याला म्हणता येईल. कारण अनेक अवतारांमध्ये कृष्ण आणि राम हे दोन अतिशय महत्वाचे अवतार होते, जिकडे त्यांनी लोकांमध्ये, आता रामाने सुराज्य केलं, राम राज्याची स्थापना केली आणि अनेक लोकांना, दोघांनी रामानी आणि कृष्णानी अनेकांचा उद्धार केला. तर सर्व अवतारांमध्ये राम आणि कृष्ण यांनी मानवांचा उद्धार केला, म्हणून सुद्धा ही दोन नावं महामंत्रामध्ये आहेत. हा, तर आता इकडे श्रीकृष्णानी अर्जुनाला सांगितलंय की तू ऐक, बरं का, आणि कसा तू ऐक, निसंदेह, म्हणजे तुझ्या ज्या शंका आहेत त्या शंकाचं सगळं निरसन झालं पाहिजे, म्हणजे तुझ्या मनामध्ये कुठल्याही शंका राहिल्या नाही पाहिजे. तर ऐकणं हे खूप महत्वाचं आहे, बरं का. आता समजा जर एका वाटीत दूध आहे आणि एक साप आला आणि सापानी ते दूध घेतलं आणि मी तुम्हाला सांगितलं तुम्ही हे दूध घ्या, तर तुम्ही घ्याल का मला सांगा बरं. तुम्हाला अनम्यूट करायला येत आहे, नाही घेणार, नाही मॅडम, नाही घेणार, कारण त्यात विष असेल आणि आपल्याला विष बाधा होईल. तर त्याचप्रमाणे आपण जे काय ऐकतो ते खूप महत्वाचं आहे. जर आपण शुद्ध भक्ताचा ऐकलं नाही तर तुमचा पूर्ण वेळ वाया जातो आणि जे काय तुम्ही ऐकता ना ते तुमच्या हृदयात पर्यंत पोहोचू शकत नाही आणि आचरण तर करूच शकत नाही. तर त्यामुळे नेहमी आपण शुद्ध भक्ताचा ऐकायचं, जो परंपरेत आहे, जो खरा आध्यात्मिक गुरु आहे त्याचं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्या ज्ञानाने आपल्यामध्ये बदल होतो. आणि ऐकणं, बघा, कृष्णाने सांगितलं अर्जुनाला ऐक, त्यांनी अर्जुनाला असं नाही सांगितलं तू एक्सपेरिमेंट कर असं नाही सांगितलं, त्यांनी सांगितलंय श्रवण कर. का त्यांनी सांगितलंय श्रवण कर, कारण आपली इतर जी इंद्रिय आहेत ती परिपूर्ण नाही आहेत आणि त्या परिपूर्णाला समजण्यासाठी
ज्यांनी हे तत्व जाणलेलं आहे, कृष्ण तत्व जाणलेलं आहे, त्याच्याकडून ऐकून तो जो आपल्याला मार्गदर्शन करतोय त्या मार्गावर आपण चालू, मगच आपण कृष्ण तत्व जाणू शकतो. हरे कृष्ण. पल्लवी माताजी. हरे कृष्ण माताजी. प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो. हे जाणल्यावर तुला आणखीन काही जाणावयाची शिल्लक राहणार नाही. हरे कृष्ण. म्हणजे आता कृष्ण आपल्याला भौतिक ज्ञानाबद्दलही सांगणार आहे आणि आध्यात्मिक ज्ञानाबद्दल सुद्धा सांगणार आहे. म्हणजे हे सर्व ऐकल्यावर असं काही शिल्लक उरणार नाही की मला हे माहित नाही, असं शिल्लक राहणार नाही. म्हणजे कृष्ण आपल्याला सगळं सांगतो. सायन्स जे आहे ते फक्त स्थूलापर्यंत पोहोचू शकतं, पण सूक्ष्मापर्यंत जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला आध्यात्मिक ज्ञान लागतं. कृष्ण. कुमुद माताजी. हरे कृष्ण. बोला माताजी. बरं, मी म्हणते माताजी. हरे कृष्ण. मनुष्याणां सहस्त्रेषु कश्चिद् यतति सिद्धये, यत तामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. हरे कृष्ण. आता कृष्णाला जाणून घ्यायचं सोपं आहे का की चला मी एक टीव्ही सिरियल लावली, महाभारत बघितलं, चला आता मला समजलं. नाही, कृष्ण काय म्हणतो की एकतर सगळी माणसं खूप खूप व्यस्त असतात, कशात, खाण्या पिण्यात, झोपणं, मैथून आणि स्वतःचं रक्षण करणं, जणू काही ते पशुजीवन जगत असतात. अशी लाखो माणसं पशुजीवन जगत असतात, त्यापैकी एखादा असतो तो स्वतःला प्रश्न पडतो की खरंच मी कोण आहे. जेव्हा अशा हजार लोकांना प्रश्न पडतो मी कोण आहे, तेव्हा ते जाणण्यासाठी लागतात. कृष्ण तत्व काय, आत्मा आहे, असे ते प्रश्न जेव्हा विचारायला लागतात आणि कृष्ण तत्व काय आहे, अशी माणसं जेव्हा कृष्णाकडे त्या मार्गावर चालू लागतात, तेव्हा अशा हजारो माणसापैकी एखाद्याला एखादा जाणतो. हा, आता ही लोक सगळी जातायत की मी कोण आहे हा प्रश्न आहे. असे हजारो माणसांपैकी, लाखो माणसांपैकी एखादा जाणतो की मी हे शरीर नाही, मी आणि अशी जी जाणतात की मी हे शरीर नाही, मी आत्मा आहे, अशा सहस्रवधी माणसांपैकी एखादाच कृष्णाला तत्वतः जाणू शकतो. इकडे त्यांनी स्लाइड दाखवले की किती जणांनी मॅरेथॉन मध्ये भाग घेतलाय, काही जणांचे पाय दुखताय, काही जण पळू शकत नाही, ते मध्ये थांबलेले आहेत, आणि असं करून एखादाच फर्स्ट फिनिश लाईन पर्यंत जाऊ शकतो आणि पहिला क्रमांक गाठतो. त्या तऱ्हेने जेव्हा आपण सुद्धा होऊ शकेल, मध्ये आपण ती सांगितलं, म्हणजे याचा अर्थ काय आहे की एखादाच मला तत्वत जाणू शकतो, की कृष्णाला जाणणं सोपं नाहीये. हरे कृष्णा. कुमुद माताजी. बर, मी म्हणते भूमी राहो माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण.
भूमिरापो नलो वायुः खम्मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम मे भिन्ना प्रकृतिरष्टधा। हरे कृष्णा। पृथ्वी पानी अग्नि वायु आकाश मन बुद्धि आणि अहंकार या आठ माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत। हरे कृष्णा। आता इकडे कृष्ण आपल्याला काय सांगतोय की तुम्ही माझा विचार करा, एक सारखं तुम्ही मला तुमच्या मनामध्ये ठेवा। पण प्रत्येक जण काही कृष्णाचा विचार करू शकत नाही, मग कृष्ण काय सांगतो, ठीक आहे माझ्या ज्या भिन्न भिन्न शक्त्या आहेत त्यांचा तरी तुम्ही विचार करा। आता इकडे बघा, या स्लाइड मध्ये त्यांनी कृष्ण दाखवलाय, पण ते कसं प्रतीक आहे की इकडे त्याचा जो कटी प्रदेश आहे तो म्हणजे समुद्र आहे, किंवा त्याचे जी हाडं आहेत ती म्हणजे डोंगर पर्वत टेकड्या अशी एक तुलना केलेली आहे। मग त्याचा जो श्वास उश्वास आहे ती म्हणजे हवा आहे, त्याच्या केसावर त्याच्या डोक्यावरचे केस म्हणजे ढग आहेत, आणि त्याच्या हातापायावरचे केस म्हणजे वृक्ष वेली किंवा जंगल आपण असं म्हणू शकतो, आणि त्याच्या शरीरामधल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत किंवा ज्या आपण आर्टरीज वेन्स आहेत तर त्या म्हणजे या भूतलावरच्या सर्व नद्या। तर अशा तऱ्हेने हे एक प्रतीक आहे। कोणासाठी प्रतीक आहे की जे कृष्णाचा विचार करत नाही किंवा ते विचार करू शकत नाही की कृष्ण हा आहे, मग कृष्ण म्हणतो माझ्या शक्त्यांचा विचार करा आणि आपोआपच तुम्ही माझ्याकडे आकर्षित व्हाल। ज्याप्रमाणे आता समजा जर एक मोठा ऍक्टर असेल आणि आपण चाललोय आणि त्याचा मोठा बंगला दिसला, समोर मोठी गार्डन लॉन, तर तो बंगला बघून आपल्याला लगेच त्या ऍक्टरची आठवण येते की अरे रे हे हा नट इकडे राहतो म्हणून। म्हणजे त्याची जी शक्ती आहे की त्यांनी खूप पैसे मिळवले आणि त्या ते पैसे इन्व्हेस्ट करून मोठा बंगला बांधला, म्हणजे बंगला सुद्धा त्याची शक्ती झाली ना एक प्रकारची। तर त्याप्रमाणे तरी आपल्याला कृष्ण म्हणतो की तुम्ही असा तरी विचार करा आणि माझ्या ज्या शक्त्या आहेत पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश मन बुद्धी अहंकार म्हणजे कोण आहे, या माझ्याच शक्त्या आहेत आणि अशा तऱ्हेने तुम्ही विचार करा। आता कृष्णाच्या शक्त्या असंख्य आहेत की त्यांची विभागणी करणं अवघड आहे, म्हणून मुख्यतः त्याच्या तीन शक्त्या आपण त्याच्या शक्त्यांची तीन तऱ्हेने विभागणी करतो। एक म्हणजे बाह्य शक्ती किंवा एक्सटर्नल एनर्जी, एक म्हणजे त्याची अंतर्गत शक्ती किंवा इंटरनल एनर्जी, आणि तिसरी म्हणजे मार्जिनल एनर्जी किंवा तटस्थ शक्ती। आता या शक्त्या कुठल्या आहेत आता आपण बघून घेऊया। हरे कृष्ण। हरे कृष्ण माताजी। हे महाबाहो अर्जुना, या व्यतिरिक्त आणखीन माझी आणखीन एक श्रेष्ठ अशी परा प्रकृती आहे जिच्या मध्ये जीवांचा समावेश होतो। हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात। हरे कृष्णा। हरे कृष्णा माताजी। आपण त्याच्या तीन शक्त्या ऐकू येतो ना आवाज? हो माताजी, मध्ये थोडासा पॉज झाला होता माझा। हरे कृष्णा। हो माताजी, आता क्लिअर येतोय माताजी। त्या पल्लवी माताजींना कोच बनवाल का, म्हणजे त्यांनी रेज हँड केलेला आहे। ओके ओके ओके
तर मुख्य तीन शक्त्या आहेत. तर पहिली शक्ती म्हणजे बाह्य किंवा बहिरंग शक्ती. मग बहिरंग शक्ती जी आहे ती आता आपण बघितली, पृथ्वी अग्नी वायू जी पंचमहाभूत आहे त्याला एक्सटर्नल एनर्जी किंवा बहिरंग शक्ती म्हणतात. पृथ्वी अग्नी जल वायू आणि आकाश ही बहिरंग शक्ती झाली. मग आता अंतरंग शक्ती. अंतरंग शक्ती म्हणजे कृष्णाचं जे आध्यात्मिक जग आहे, जिकडे कृष्ण राहतो, जिकडे कृष्णाचे भक्त राहतात, ही जी शक्ती आहे, जे वैकुंठवासी आहे, जे गोलोक वृंदावनामध्ये राहतात, ही जी शक्ती आहे ही कृष्णाची अंतरंग शक्ती. आणि तटस्थ शक्ती म्हणजे मार्जिनल एनर्जी. या मार्जिनल एनर्जी मध्ये आपण सगळे आहोत, सगळे जे जीवात्मा आहेत ते या तटस्थ शक्तीमध्ये आहेत. आता त्याला मार्जिनल किंवा तटस्थ का म्हणतात, कारण ज्याप्रमाणे आपण एखाद्या नदीच्या तटावर उभे असतो तेव्हा कधीतरी पाणी आपल्या पायावर जेव्हा असतं तेव्हा आपले पाय नदीच्या पाण्यात बुडालेले असतात, पण जेव्हा ते पाणी पाठी सरत तेव्हा आपले पाय जमिनीवर असतात. आणि चॉईस आपला असतो, नदीमध्ये पाय घालायचा कि जमिनीवर पाय ठेवायचा. तर त्याचप्रमाणे चॉईस आपला असतो की आपल्याला कृष्णाच्या कुठल्या शक्ती शी आपण कुठल्या शक्ती बरोबर आपण आपल्याला स्वतःला जोडायचंय, कृष्णाच्या बहिरंग शक्ती बरोबर कि अंतरंग शक्ती बरोबर, हा चॉईस आपला असतो. म्हणून आपण तटावर असतो, चॉईस आपला असतो. आता ज्याप्रमाणे विभागणी, आता बघा लहान मुलांना असतं ना, त्यांना क्लासिफिकेशन असतं, तर त्याच्यात त्यांना असतं की प्राणी म्हणजे ते रेप्टाईल्स असतात नाही तर मॅमल्स असतात. मला पटकन मराठी शब्द नाही येत आहे, तर असे बर्ड्स असतात, अक्वेटिक्स असतात, तर असे निरनिराळे प्राणी जे असतात, अशी एका तऱ्हेने आपण विभागणी करू शकतो. आणि एका तऱ्हेने आपण म्हणतो ना की ते कोल ब्लडेड ॲनिमल्स आहे नाही तर वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स आहे, तर अशा तऱ्हेने सुद्धा विभागणी होऊ शकते. तर त्याचप्रमाणे आता परत आणि एका तऱ्हेने ही विभागणी केलेली आहे, कृष्णाची शक्ती परा किंवा अपरा आहे. बरं का, पराशक्ती म्हणजे ज्यात सगळे सजीव आहेत, सगळे जे लिव्हिंग एंटिटीज आहेत, जे जीवात्मा आहेत, जे सजीव आहेत ते परा झाले. आणि अपरा म्हणजे पृथ्वी अग्नी वायू जल आकाश ही पंचमहाभूत अपरा झाली. अपरा म्हणजे इन्फिरियर किंवा कनिष्ठ, आणि परा म्हणजे सुपीरियर किंवा श्रेष्ठ. तर असा असा उच्च नीच असा फरक का केलाय, कारण हे जे सजीव आहेत ते या अपराशक्तीचा म्हणजे जे काही निर्जीव आहे त्याचा ते वापर स्वतःसाठी करतात. बघा आपण पराशक्ती आहोत, आपल्याला घर बांधायचंय, फर्निचर करायचंय, आपण दगडांचा वापर, सिमेंटचा वापर, विटांचा वापर करतो, सुंदर घर बांधतो. आता समजा जर आपल्याला हे करायचंय, घरी फर्निचर करायचंय, तर लाकडाचा वापर करतो, झाडांचा वापर करतो, फर्निचर करू शकतो आपण. तेच काय, तर एखादी मुंगी सुद्धा असेल ती सुद्धा किती मोठं वारूळ बांधू शकते आणि मातीचा कसा उपयोग करून स्वतःसाठी घर बनवू शकते. म्हणून जे जीव जे सजीव आहेत त्यांना कृष्णाची पराशक्ती म्हटलंय, आणि जे सजीव नाही निर्जीव आहे त्यांना अपरा म्हटलेलं. माताजी मी एक 15 मिनिटात येते. हा चालेल चालेल, थँक्यू. हरे कृष्णा. पल्लवी माताजी. हरे कृष्णा माताजी.
सर्वसृष्ट प्राणी मात्रांचा उगम या दोन शक्तींमध्ये होतो. या जगामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे यांचा उत्पत्ती करता आणि प्रलय करता ही मीच आहे हे निश्चितपणे जाण. म्हणजे इकडे कृष्णाने सांगितलंय बाबा की या भौतिक जगामध्ये आणि आध्यात्मिक जगामध्ये सुद्धा, म्हणजे असं नाही की या भौतिक जगातून मुक्ती मिळाली तरी देखील कृष्ण आपला पालन पोषण करतो, तोच आपला उत्पत्ती करता प्रलय करता ही तोच आहे. म्हणजे आपण नेहमी कृष्णावर अवलंबून असतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओवलेल्या मण्याप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. हरे कृष्ण. आता इकडे कृष्णाने काय सांगितलंय की ज्याप्रमाणे एक मोत्याची माळ असेल ना, तर ते मोती एका दोऱ्यामध्ये ओवलेले असतात आणि ती माळ आपल्याला दिसते, ते मोती दिसतात, पण तो जो बेस असतो किंवा त्याचा आधार जी दोरी असते ती दोरी आपल्याला दिसत नाही. त्याचप्रमाणे कृष्ण सुद्धा सर्व ग्रहांना त्यांनी तो आधार देतो, तो प्रत्येक ग्रहामध्ये शिरतो आणि प्रत्येक ग्रह त्याच्या त्याच्या ऑर्बिट मध्येच राहतो. हे कशामुळे आहे? हे कृष्णाने त्यांना आधार दिलेला आहे. हे आपण 15व्या अध्यायात शिकणार आहोत की आपल्याला की कृष्ण प्रत्येक ग्रहामध्ये कसा प्रवेश करतो आणि ते प्रत्येक त्यांची जागा कधीच सोडत नाही. तर ज्याप्रमाणे एखादी हा, आता मी म्हणते पहिल्यांदा, रसोहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशि सूर्ययोः प्रणव सर्ववेदेषु शब्दखै पुरुषं नृषु. हरे कृष्ण. माताजी माझा आवाज येतोय? हो हो. ओके. हे कौन्तेया, पाण्यामधील रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रामधील ओंकार मी आहे, आकाशातील शब्द मी आणि मनुष्यामधील सामर्थ्य मी आहे. हरे कृष्ण. बघा कृष्ण काय सांगतोय, पाण्यामधील रस मी आहे. रस म्हणजे टेस्ट. आय एम द टेस्ट इन वॉटर. आता तुम्ही मला सांगा की पाण्याला चव असते का? तुम्हाला अनम्यूट करायला येत आहे. असते का चव? नाही. मग तरी पण कृष्ण असं का म्हणतोय की मी आय एम द टेस्ट इन वॉटर. पाण्या मधील रस किंवा पाण्या मधील चव मी आहे. आता बघा, समजा जर तुम्ही कुठलाही एखादा सॉलिड आयटम घेतला, सॉलिड म्हणजे मला मराठीत शब्द येत नाहीये कुठला, तर आता समजा तांदूळ घेतला, कच्चा तांदूळ तुम्ही तोंडात घेतली, कच्ची हा सॉलिड आणि तोंडात घातली, तर मला सांगा तुम्हाला काही चव लागेल का त्याची? नाही, काही चव लागणार नाही. पण आता जर मी तुम्हाला सांगितलं की हे तांदूळ तुम्ही शिजवा, पाण्यामध्ये शिजवा, तुम्ही कणिक मळा, पिठामध्ये पाणी घाला, तुरीची डाळ शिजवा आणि हे तुम्ही सगळं शिजवलं आणि खाल्लं, तर तांदळाची एक वेगळी चव, पोळीची वेगळी चव, डाळीची वेगळी चव आली ना. ही कशामुळे आली? ही पाण्यामुळे आली. म्हणजे ओरिजिनली त्या पदार्थाला काहीही चव नव्हती, पाण्यामुळे ती चव आली. त्याच्यामुळे पाण्याशिवाय कुठल्याही पदार्थाला चव येऊ शकत नाही, हेच
या श्लोकामध्ये सांगितलंय की कृष्ण काय सांगतोय की सर्व पदार्थांची चव ही पाण्यामुळे असते आणि ती चव म्हणजे मी आहे. आणि सर्व वैदिक मंत्रांमध्ये ओंकार मी आहे आणि मनुष्यांमधील सामर्थ्य मी आहे. म्हणजे प्रत्येकामध्ये आपल्यामध्ये कुठला तरी टॅलेंट लपलेला असतो. आपल्याला माहीत नसतं, काही काही जणांना माहीत असतं, काही काही जणांना माहीत नसतं, पण आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये टॅलेंट आहे. कारण कृष्णाने हे सांगितलंय मनुष्यांमधील सामर्थ्य मी आहे. तर जेव्हा तुम्ही एखाद्याला एखाद्याचं टॅलेंट बघाल, एखाद्याचं गाणं तुम्ही ऐकाल तेव्हा, किंवा एखाद्याची बुद्धी बघाल, एखाद्याची चित्रकला बघाल, जेव्हा तुम्हाला ती खूप आवडेल तेव्हा तुम्ही लगेच मनात म्हटलं पाहिजे, अरे वा कृष्ण तूच बुद्धीच्या रूपाने किंवा चित्रकलाच्या रूपाने किंवा गाण्याच्या रूपाने या माणसामध्ये तूच स्थित आहेस, तू किती अलंकारित केलंयस या माणसाला, असं म्हणून आपण त्या माणसाचं कौतुक केलं पाहिजे. हा आता इकडे हे तुम्ही पीडीएफ मध्ये जेव्हा आम्ही पाठवू क्लास नंतर तेव्हा तुम्हाला नीट वाचता येईल की पाण्यामधली चव कृष्ण आहे, चंद्र सूर्यातला प्रकाश कृष्ण आहे. हे तुम्ही हे करा, पीडीएफ तुम्हाला मिळाल्यावर सगळं वाचा. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. सात्विक, राजसिक आणि तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहेत. हरे कृष्ण. हा आता इकडे या स्लाइड मध्ये तुम्ही बघितलंय ना की हे जे तीन गुण आहे याच्याबद्दल मी तुम्हाला 14व्या अध्यायामध्ये सांगणार आहे. हे तीन गुण आपल्याला बद्ध करतात पण त्यांचा असर कृष्णावर होत नाही. कृष्ण त्यांच्या वर आहे, तो त्यांचा अध्यक्ष आहे, त्याच्या अध्यक्षाखाली हे तिघही काम करतात, हे तिन्ही गुण काम करतात. पण कृष्ण स्वतंत्र आहे, आपण स्वतंत्र नाही. आता पुढचं वाचल्यावर मी आणि सांगते. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. त्रिगुणांनी म्हणजेच सात्विक, राजसिक आणि तामसिक गुणांनी मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातील आणि अविनाशी आहे, माझे स्वरूप जाणत नाही. हरे कृष्ण. हा आता हे जे रूप आहे, हे जे तीन गुण आहे, तर या तीन गुणांमुळे माणूस मोहित होतो आणि मोहित झाल्यामुळे तो कृष्णाला ओळखूच शकत नाही. आता एक उदाहरण शील प्रभुपाद नेहमी सांगतात, तर एखादा कारागृह आहे, एक जेल आहे आणि तिकडे कैदी वगैरे आहे. आता समजा जर एखाद्या राजाला इच्छा झाली की मी कारागृहात जाऊन बघतो काय कसं काय आहे, आणि राजा गेला. आता हे कैदी रोज बघतायत, सकाळ दुपार संध्याकाळ इकडे जेल पोलीस घेऊन येतात माणसांना, त्या माणसांना ते जेलमध्ये बंद करून ठेवतात, कुठल्या तरी एका सेलमध्ये बंद करून ठेवतात. तर प्रत्येक येणारा माणूस त्या कैद्यांना वाटतो की तो आपल्यासारखाच आहे, तोही एक कैदी आहे, तोही एक प्रिझनर आहे असं त्यांना वाटतं. तर अगदी त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा तसंच वाटत, आपण पृथ्वीवर आहोत आणि कृष्ण जेव्हा पृथ्वीवर अवतरतो तेव्हा आपण त्याचे स्वरूप जाणूच शकत नाही. आपल्याला वाटत आपल्यासारखाच कृष्ण सुद्धा एक साधा माणूस आहे, आपण त्याचं स्वरूप जाणू शकत नाही. हे कशामुळे होतं? या तीन गुणांनी आपण बद्ध असतो, मोहित झालेले असतो आणि त्याच्यामुळे आपण कृष्णाचं स्वरूप ओळखू शकत नाही. हरे कृष्ण.
पल्लवी हाँ आता मला वाचायचं आहे का दैवीय गुणमयी मम माया प्रपद्यन्ते माया मेतांतरंति ते। हरे कृष्णा, तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी माया शक्ती ही अतिशय दुस्तर आहे, परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात। हरे कृष्णा। आता बघा, कृष्ण आपल्याला गॅरंटी देतोय। काय गॅरंटी आहे? की जे मला शरण येतात ते ही जी त्रिगुणात्मक माया आहे तिच्या पलीकडे जाऊ शकतात, म्हणजे माझ्यापर्यंत येऊ शकतात। आता इकडे कृष्णाने त्याच्या भिन्न भिन्न शक्त्या सांगितलेल्या आहेत, आणि कृष्ण जर इतका शक्तिमान आहे तर त्याच्या शक्त्या सुद्धा काही कमी असणार आहेत का? त्याच्या शक्ती बरोबर कृष्णाबरोबर कोणी आपण लढू शकत नाही, नाही त्यांबरोबर लढू शकतो त्याचा। तर आता आपल्याला जर इकडे, आणि कृष्णाने सांगितलंय की माझी दैवी माया शक्ती ही अतिशय दुस्तर आहे, मग आपण काय केलं पाहिजे? आपल्याला तर कृष्णाकडे जायचंय, पण आपली स्थिती कशी आहे बघा। या इकडे दाखवलेलं हे त्रिगुणात्मक माया हिने आपल्याला कसं बांधून ठेवलंय, मग आता कृष्णाकडे जायचं। मित्र असतात, एक खूप श्रीमंत मित्र असतो आणि एक गरीब असतो। तर एक दिवस शाळेमध्ये तो श्रीमंत मित्र आपल्या गरीब मित्राला सांगतो की आज संध्याकाळी तू माझ्या घरी जेवायला ये। आणि या मित्राला खूप आनंद होतो, तो पत्ता वगैरे देतो आणि तो जातो घरी। आणि घरी जेव्हा जातो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की बापरे, हा केवढा श्रीमंत मित्र आहे, याचं गेट केवढं आहे, केवढा मोठा बंगला आहे। आणि तो जाणार तितक्यात तिकडे एक कुत्रा धावत येतो, आणि धावत आल्यावर हा गेटच्या बाहेरच थांबतो, दार वगैरे बंद असत। आणि तो कुत्रा खूप ओरडतो आणि त्याला वाटतं की आता काही शक्य नाहीये, मला माझ्या मित्राकडे जाणं शक्य नाहीये, कारण हा कुत्रा मला फाडून खाईल। इतका तो फेरोशियस असतो की हा म्हणतो चला परत जाऊया। पण तो विचार करतो चला आता मी हाक तरी मारतो माझ्या मित्राला, फोन तरी करतो, कारण हा इतका भुंकत असतो आणि अक्राळ विक्राळ त्याचे ते दात बघून हा म्हणतो आपण आता जाऊया। म्हणून तो त्याला फोन करतो आणि फोन उचलल्यावर तो म्हणतो अरे तू कुत्र्याला काय घाबरतोस माझ्या, तू आत्ता आत ये। तो त्याचा मित्र बाल्कनीत येतो आणि कुत्र्याला म्हणतो सिट डाऊन, खाली बस। आणि तो कुत्रा लगेच खाली बसतो आणि आता हा बाल्कनीतच उभा राहून या मुलाला सांगतो दार उघड आणि ये आतमध्ये। आणि हा मुलगा आत जातो आणि आत जात असताना तो कुत्रा मान सुद्धा वर करून बघत नाही याच्याकडे। त्याचप्रमाणे अगदी त्याप्रमाणे जेव्हा आपण कृष्ण नामाचा जप करतो, आपण कृष्ण सेवा करतो, आपण जेव्हा कृष्णाला हाक मारतो, तेव्हा ही जी त्रिगुणात्मक माया आहे ही आपल्याला काहीही करू शकत नाही। तर आपण जेव्हा कृष्णाला शरण जातो तेव्हा सहजपणे आपण हा भवसागर ओलांडून जातो। तर ही जी माया शक्ती आहे हिला भवसागर म्हटलेलं आहे। बघा, हा महा मुलगा किंवा माणूस या सागरामध्ये बुडतोय आणि जेव्हा आपण सागरामध्ये बुडतो तेव्हा काय करतो, हात वर करतो की वाचवा वाचवा म्हणून ओरडतो। तर या भवसागरात सुद्धा आपण हात वर करायचा आहे आणि कोणाला हाक मारायची आहे, कृष्णाला। म्हणून हात वर करून आपण म्हणतो हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मग कृष्ण ऐकून आपल्याला घेऊन जातो। तर हे जे आपण शरण एकदा जेव्हा कृष्णाकडे जातो तेव्हा आपण हा भवसागर ओलांडू शकतो। हरे कृष्णा। न माम दुष्कृती नो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः माया या परुत
ज्ञाना असुरं भावं आश्रिताः। हरे कृष्ण, जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्तीची धारणा करतात, ते मला शरण येत नाहीत। हरे कृष्ण। आता कृष्ण आपल्याला सर्वांना सांगतोय की कोण लोक माझ्याकडे येतात, कोण लोक माझ्याकडे येत नाहीत। तर पहिल्यांदा कृष्णाने सांगितलंय जे अत्यंत मूर्ख आहेत, जे दुष्ट आहेत, जे नराधम आहेत आणि ज्यांचे ज्ञान मायेने हिरावून नेलेले आहे आणि जे आसुरी प्रवृत्तीचे आहेत, ते कधीच माझ्याकडे येत नाहीत। आता इकडे त्यांनी उदाहरण देताना अत्यंत मूर्ख आहे त्यांनी जे उदाहरण दिलेलं आहे एका गाढवाचं दिलेलं आहे। हे गाढव काय करतं, म्हणजे गाढवाची तुलना एका माणसाबरोबर केलीये जो दिवस रात्र कामात व्यस्त असतो, असा कामात व्यस्त असतो, त्याच्यामुळे त्याला मंदिरात जायला, कृष्णाचा जप करायला, प्रार्थना करायला देखील वेळ नसतो, त्याला गाढव म्हटलेलं आहे। तो त्याच्या फळाकडे किंवा पैशाकडे तो खूप अटॅच असतो आणि त्याला वाटतं की समजा जर मी हे इतकं इतकं काम केलं नाही तर उद्या मला पैसे कसे मिळणार, माझं पोट कसं भरणार, या विचारात तो असतो। तर हे गाढव बघा किती ओझी वाहून वाहून घेऊन जात आहे। आता या गाढवाला माहिती नाहीये की इकडे जरी मी एवढं काम केलं नाही तरी देखील मला खायला मिळणारे जवळच एक पर्वत आहे आणि त्या पर्वतावर गवत आहे असं या गाढवाला माहीतच नाहीये। त्याला वाटत मी एवढं काम केलं नाही तर मला दोन घास सुद्धा खायला मिळणार नाही। आता इकडे दुसऱ्या स्लाइड मध्ये हे नराधम दाखवलेले आहेत। हे कोण आहेत, हे या जगाई आणि मदाई नावाची ही दोन माणसं होती, नराधम होती, लोकांना लुटायची, मारायची, स्त्रियांच्या पाठीमागे लागायची, फसवायची, दारू प्यायची, जुगार खेळायची आणि त्यांच्यावर नित्यानंद प्रभू आणि चैतन्य महाप्रभूंनी कृपा केली म्हणून मग ते नंतर शुद्ध भक्त झाले। पण तोपर्यंत जोपर्यंत त्यांची भेट झाली नव्हती, चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू हे नराधम होते। असे जे नराधम असतात ते कधीही कृष्णाकडे जात नाही आणि मग जे आसुरी प्रवृत्तीचे असतात, आसुरी प्रवृत्तीची लोक म्हणजे आता रावण, त्यांनी तपस्या का केली, कारण त्याला काय हवं होतं, त्याला खूप पैसा हवा होता, त्याला देवाचं राज्य हवं होतं, पण त्याला देव नको होता, त्याला कुठल्या त्याला कृष्णाची सेवा करायला नको होती, त्याला कृष्णाचं सगळं राज्य हवं होतं। तर अशी जी आसुरी प्रवृत्तीची असतात लोक की त्यांना सगळं हवं असतं पण त्यांना देव हवा नसतो, तर अशी लोक कृष्णा कडे जात नाही। किंवा जे लोक आता काही काही लोक यांचं ज्ञान मायेने हिरावून घेतलं असतं बघा, तर अशी लोक कोण असतात, अशी लोक सायंटिस्ट असतात। तर ही सायंटिस्ट काय म्हणतात की बाबा देव वगैरे काही नाहीये, सगळं जे काय आहे ते सायन्स आहे। आता जर तुम्हाला काही रोग असेल किंवा काही त्रास असेल तर तुम्ही आमच्याकडे या, आम्ही जीन मॅपिंग करून ती जीन तुमच्या शरीरातून काढल्यावर तुम्हाला काही त्रास होणार नाही, इथपर्यंत ते बोलतात। पण त्यांना विचारा तुम्ही, तुम्हाला मरण थांबवता येतं का, ते काही उत्तर देऊ शकणार नाही। तर हे जे सायंटिस्ट असतात ते म्हणतात देव वगैरे नाहीये, सगळं काही सायन्स आहे। आता कृष्ण आपल्याला सांगणार आहे कुठली
चार भक्त त्याच्याजवळ कुठल्या चार तऱ्हेची माणसं त्याच्याजवळ येतात. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. हरे कृष्ण. हे भरत श्रेष्ठ अर्जुना, चार प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करू लागतात, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासु आणि ज्ञानी. हरे कृष्ण. तर आता चार भक्त हे कोणते आहेत बघा. जे चार भक्त जे कृष्णाकडे जातात त्या चारीना कृष्णाने पुण्यात्मा म्हटलं पाहिजे. म्हणजे आज तुम्ही गीता ऐकताय कृष्णाकडे तुम्ही एक पाऊल उचललं ही साधी गोष्ट नाही. तुम्ही सुद्धा पुण्यात्मा आहात आणि ते का आहात पुढे कृष्ण सांगणार आहे. तर आता अर्थ, अर्थ म्हणजे जे दुःखी आहेत संकटात आहेत, अर्थार्थी ज्यांना संपत्तीची इच्छा आहे, जे जिज्ञासू आहेत. म्हणजे जिज्ञासू म्हणजे काय आहे, कृष्ण कोण आहे, माझा कृष्णाचा काय संबंध आहे हे त्यांना जाणायचं असतं. आणि ज्ञानी, ज्ञानी म्हणजे ते जे जाणताय की कृष्ण कोण आहे, मी कोण आहे, त्यांनी पुस्तकं वाचलेली आहेत. तर असे चार जण कृष्णाकडे जातात. आता तुम्ही हात वर करा, मी तुम्हाला विचारीन. आता हा गजेंद्र आहे, त्याचा पाय या मगरीनी पकडलाय. त्यांचे हजारो वर्ष युद्ध झालं पण तरीही गजेंद्रला त्याचा पाय मगरीच्या तोंडातून काढता आला नाही, मगरीच्या जबड्यातून. म्हणून तो विष्णूची प्रार्थना करतो. आता मला सांगा, हा ती आहे ज्ञानी आहे की जिज्ञासू आहे, सांगा वैद्यनाथ प्रभूजी. जिज्ञासू आहे मॅडम. जिज्ञासू. सुप्रिया माताजी. आरती, आर्त आहे माताजी. आर्त तो संकटात सापडलेला आहे. आता पुढे रवींद्र प्रभूजी मला सांगा, द्रौपदी हिने कृष्णाला हाक मारली तर ही कुठली भक्त आहे? आर्त, अर्थार्थी, ज्ञानी की जिज्ञासू? आर्त आहे. आर्त, बरोबर. आता इकडे हा, आता इकडे मला खाली सांगा, हा ध्रुव आहे. हा ध्रुव, या ध्रुवला आपल्या पणजोबांपेक्षा म्हणजे ब्रह्मदेवापेक्षाही त्याला खूप मोठं राज्य पाहिजे होतं. तर हा भक्त कुठला आहे? आर्त, अर्थार्थी, ज्ञानी की जिज्ञासू? अर्थार्थी. अर्थार्थी, त्याला संपत्ती हवी होती. राम आणि सुग्रीव. सुग्रीव कोणता भक्त आहे सांगा बरं? सुग्रीव माताजी. सांगा सुग्रीव कोणता भक्त आहे? जिज्ञासू. जिज्ञासू आहे. आर्त आहे. अर्थार्थी. अर्थार्थी माताजी. अर्थार्थी. अर्थार्थी, त्याला त्याचं राज्य हवं होतं परत. अर्थार्थी. आता इकडे बघा, ही हे व्यासदेव आहेत आणि ही त्यांची पत्नी आहे, ही गर्भवती आहे. आणि व्यासदेवानी जेव्हा आपल्या पत्नीला श्रीमद भागवतम सांगितलं तेव्हा गर्भात असलेला जो पुत्र शुकदेव गोस्वामी यांनी भागवत कथा पूर्ण ऐकली. पूर्ण ऐकल्यामुळे ते म्हणाले आता या धोकादायक हे जग आहे. म्हणून 16 वर्ष ते गर्भात राहिले. अखेर व्यासदेवानी कृष्णाला सांगितली की तू गर्भात असलेल्या बाळाला विनंती कर की जन्म घे. मग कृष्णाने स्वतःहून येऊन विनंती केली आणि मग शुकदेवांचा जन्म झाला. तर शुकदेव हे कोण होते? ज्ञानी होते कि जिज्ञासू होते सांगा बरं? ज्ञानी. हा, ज्ञानी.
आणि इकडे परीक्षित महाराज जेव्हा त्यांना समजलं की आता 7 दिवसात मी मरणार आहे म्हणून ते शुकदेव गोस्वामीकडे गेले आणि त्यांनी कुठला प्रश्न विचारला की आता माझं मरण आहे तर आता मरणा अगोदर माझं कर्तव्य काय आहे व्हॉट इज द ड्युटी ऑफ अ डाईंग मॅन असा प्रश्न म्हणून परीक्षित महाराज सुद्धा ज्ञानी भक्त होते आणि नैमिष्य अरण्यामध्ये अनेक ऋषी जमलेले आहेत आणि ते सूत गोस्वामींना सांगताय की तुम्ही शुकदेव गोस्वामी कडून जी भागवत कथा ऐकली आम्हाला तुम्ही सांगा मग हे सूत गोस्वामी या लोकांना सगळ्या ऋषी मुनींना भागवत कथा सांगताय हे सगळे ऋषी जिज्ञासू आहेत हरे कृष्ण हरे कृष्ण माताजी मी आली हा पल्लवी माताजी हो माताजी एक मिनिट हरे कृष्ण यापैकी जो पूर्ण ज्ञानात आहे आणि जो सदैव शुद्ध भक्ती सेवेत मग्न असतो तो श्रेष्ठ कारण मी त्याला खूप प्रिय आहे आणि तो मला प्रिय आहे हरे कृष्ण आता हे बघा 4 प्रकारचे भक्त कृष्णाला कुठला प्रिय आहे जो आर्त असतो एकदा त्याचं संकट गेलं तो कृष्णाकडे जातो संकटात आहे म्हणून आता संकट मुक्त झाला की तो कृष्णाला विसरतो किंवा विसरू शकतो किंवा त्या तीव्रतेने कृष्णाकडे जात नाही जो अर्थार्थी असतो पैसे हवे असतात त्याला पैसे मिळाल्यावर परत तो कृष्णाकडे जात नाही जो जिज्ञासू असतो एकदा त्याला समजलं कृष्ण कोण आहे मी कोण आहे तो जाईलच असा नाही आता त्याला समजलं पण जो पूर्ण ज्ञानात आहे तो कृष्णाचे चरण कधीच सोडणार नाही तो कृष्णावर खूप प्रेम करेल आणि त्याच्या भक्तीमध्ये व्यस्त राहील म्हणून ज्ञानी भक्त सर्वश्रेष्ठ असतो आणि कृष्णाला तो अत्यंत प्रिय असतो हरे कृष्ण बहुनाम जन्मनाम अन्ते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदुर्लभः हरे कृष्ण माताजी अनेकानेक जन्म आणि मृत्यूनंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ असतो हरे कृष्ण आता बघा इकडे काय म्हटलंय पुण्यात्मा कोणाला म्हटलंय जो कृष्णाकडे जातो महात्मा कोणाला म्हटलंय बघा जो कृष्णाला शरण येतो तो महात्मा आहे असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे म्हणजे अनेक अनेक जन्म आणि मृत्यू या मध्ये आपल्याला ज्ञान होते असे अनेक जन्म मृत्यू जेव्हा होतात तेव्हा आपण स्वीकारतो हो की कृष्ण सर्वांचा परम कारण आहे आणि मग आपण त्याला शरण जातो म्हणजे शरण जाण्यासाठी बघा सुद्धा तो असं नाहीये की मी म्हंटलं की ओके कृष्ण मी तुझ्या शरण आलेले आहे असं नाही अनेक जन्म जन्मानंतर आपल्याला हे ज्ञान होतं आणि पक्क आपल्या त्या हृदयात राहतं मनामध्ये राहतं की कृष्ण कोण आहे आणि मगच आपण त्याला शरण जाऊ शकतो आता 7:20 ते 25 मध्ये देवदेवतांबद्दल कृष्णाने सांगितलंय हरे कृष्ण माताजी श्लोक नंबर 20 ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेले आहे ते अन्य देवदेवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेच्या विशिष्ट विधिविधानांचे पालन करतात श्लोक नंबर 21 मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतेची उपासना करण्याची इच्छा करतो तेव्हा त्या विशिष्ट देवतेवर मी त्याची श्रद्धा दृढपणे स्थिर करतो जेणेकरून तो त्या देवतेची उपासना करण्यात स्वतःला समर्पित करू शकतो हरे कृष्ण
आता काही लोक कृष्णाला शरण जाऊ शकत नाही का, कारण त्यांच्या मनामध्ये असंख्य इच्छा असतात, सगळ्या भौतिक इच्छा असतात. मग ते कुठे जातात, ते देवदेवतांकडे जातात, त्यांना शरण जातात आणि अनेक नियमांचे पालन करतात आणि त्या त्या देवदेवतामध्ये बघा, काही जण म्हणतात मी शिव भक्तय, काही जण म्हणतात मी दुर्गा भक्तय, काही जण म्हणतात मी गणेश भक्तय, हे सगळं चांगलं आहे. ते कोणाला तरी मानतायत ना की याच्यामध्ये सुप्रीम पॉवर आहे, हा श्रेष्ठ देव आहे, हे खूप चांगलं आहे. पण शिल प्रभुपादांनी देवदेवतांची आराधना आहे ना, त्यांना इंग्लिशमध्ये डेमिगॉड वर्शिप हा शब्द वापरलेला आहे. तर जेव्हा आपण देवदेवतांकडे जातो तेव्हा आपण इनडायरेक्टली कृष्णाकडे जातो आणि कृष्ण काय करतो, कृष्णच त्या देवतेमध्ये आपली श्रद्धा दृढ करतो, तोच करतो, कृष्णच करतो, बरं का. पण ते कसं आहे, देवदेवतांची पूजा करणं म्हणजे कुठेतरी मध्ये गेल्यासारखं आहे, अंतिम जे आपलं स्थान आहे त्याची प्राप्ती आपल्याला होऊ शकत नाही. आता एक खूप श्रीमंत माणूस आहे, त्यांनी समजा जर एका भिकाऱ्याला विचारलं की मला तुला काहीतरी द्यायचं आहे, तुला काय हवंय, आता तो भिकारी सिनेमा हॉलच्या बाहेर बसलेला, तो भिकारी काय म्हणे की मला एक सिनेमाचं तिकीट द्या, मग तो श्रीमंत माणूस म्हणेल नाही मला तू काहीतरी चांगलं माग ना, मी तुला एक चेकवर खूप मोठी रक्कम लिहून देणार आहे. मग तो गरीब माणूस काय म्हणतो, बरं तुम्ही मला पैसे द्या म्हणजे सिनेमा तिकीट मिळेल, पॉपकॉर्न कोको कोला आणि एक पिझ्झाही मला खायला मिळेल. तर हा आपला प्रॉब्लेम आहे की आपण काय म्हणतोय, आपण म्हणतोय की मला कृष्णाला द्यायचंय खूप काही, पण आपण देवदेवतांकडे काय मागतो, आपण सुखसोयी मागतो, आपण ज्याप्रमाणे तो पॉपकॉर्न पेप्सी कोला आणि काही पिझ्झा मागतोय त्याचप्रमाणे आपण पण रिलेशनशिप्स मागतो, गाडी बंगला मोटार जे जे काही सुखसोयींसाठी असणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या आपण मागतो, पण आपण असं नाही मागत कृष्ण मला तू हवायस, मला तुझ्या धामाकडे तुझ्या धामात यायचंय, मला तुझी प्राप्ती हवी आहे. तर हे जे आहे कृष्ण आपल्याला आता पुढे सांगणार आहे की हे जे तुम्हाला देवदेवतांकडून फळ मिळतं ते अनित्य असत. ऐका पल्लवी माताजी. हरे कृष्ण माताजी. अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपले इच्छित भोग प्राप्त करतो, परंतु वस्तुतः हे लाभ केवळ मीच प्रदान करतो. हरे कृष्ण. ओके. श्लोक नंबर 23. अल्पबुद्धी लोक देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारे फळ मर्यादित व अनित्य असतात. देवतांचे उपासक देव लोकांची प्राप्ती करतात, पण माझे भक्त अखेर माझ्या परमधामाची प्राप्ती करतात. हरे कृष्ण. आता बघा, जे देवदेवतांची पूजा करतात कृष्णाने त्यांना काय म्हटलंय, अल्पबुद्धीची लोक असं म्हटलेलं आहे. आणि त्यांनी का सांगितलंय की तुम्ही देवदेवतांची पूजा करू नका, कारण तुम्हाला जे फळ मिळणार आहे ते अनित्य आहे, ते टेम्पररी आहे आणि मिळून सुद्धा काय मिळणार राहतात. एकानी सूर्यदेवाची खूप पूजा केली तर त्याला सूर्यलोक मिळू शकेल, एकानी इंद्रदेवाची पूजा केली त्याला इंद्रलोक मिळू शकेल. तर अशा तऱ्हेने जर तुम्ही देवदेवतांची पूजा केली तर तुम्हाला फळ अनित्य आहे, कारण हे ही जी सगळी लोक आहेत, देवलोक सुद्धा जिकडे देवदेवता राहतात ते सुद्धा अनित्यच आहेत. म्हणून कृष्ण म्हणतो की तुम्ही माझी पूजा केली, माझा जप केला, निश्चितच तुम्ही माझ्या परमधामी याल. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते की
मी पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे। त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत। हरे कृष्ण। आता परत इकडे कृष्णाने सांगितलंय की अल्पबुद्धीना लोकांना वाटतं की मी निराकार अगोदर होतो मग मी साकार झालो आणि पृथ्वीवर आलो। आता कृष्णाचं रूप कसं आहे इकडे त्यांनी सांगितलंय अविनाशी रूप आहे। त्याचं जे कृष्णाचं स्वरूप आहे सत चित आनंद। सत म्हणजे काय की जे शाश्वत आहे जे नित्य आहे ज्याच्यावर काळाचा प्रभाव पडू शकत नाही। चित म्हणजे काय ज्या पूर्ण ज्ञानाने भरलेलं आहे असं त्याचं स्वरूप आहे। आणि आनंद म्हणजे पूर्ण आनंद स्वरूप कृष्ण आहे। तर आपण हे त्याचं स्वरूप जाणू शकत नाही म्हणून आपण असं आहे। कारण आपल्याला काय वाटतं आपलं शरीर कसं आहे त्याला एक मॅन्युफॅक्चर डेट आहे एक एक्सपायरी डेट आहे। आणि आपलं कसं शरीर हळूहळू आपण पहिले लहान असतो तरुण होतो मग म्हातारे होतो शरीर जीर्ण होतं। तर असं आपल्याला जे त्याचं दिव्य स्वरूप आहे त्याची कल्पनाही आपण करू शकत नाही म्हणून आपण असं म्हणतो नाही तो पूर्वी निराकार होता आता साकार झाला परत गेल्यावर त्याच्या धामावर तो निराकार होतो। हरे कृष्ण। मूळ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही। माझ्या अंतरंग शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाहीत। श्लोक नंबर 26। अर्जुन मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही घडत असणारे सर्व आणि भविष्यकाळात घडणारे सर्व काही जाणतो। मी सर्व जीवांना जाणतो परंतु मला कोणीही जाणत नाही। हरे कृष्ण। आता इकडे कृष्ण आपल्याला काय सांगतो की जे मूळ अज्ञानी लोक असतात त्यांच्या समोर मी कधीही प्रकट होत नाही। म्हणजे कृष्णाचं जे खरं स्वरूप आहे हे तो फक्त त्यांच्या त्याच्या भक्तांच्या समोरच प्रकट करतो। तो अभक्तांना इकडे लिहिलंय बघा अंतरंगा शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो। म्हणजे काय जे अभक्त असतात त्यांना काइंड ऑफ एक कॅटरॅक्ट सारखं झालेलं असतं की कृष्ण समोर असून सुद्धा ते बघू शकत नाही त्याचं स्वरूप आणि ओळखू शकत नाही। आणि कृष्णाने सांगितलंय की भूतकाळात घडलेलं सर्व काही भविष्य काळात घडणारे सर्व काही तो जाणतो। तो सर्व जीवांना जाणतो असं का म्हटलंय कारण तो आपला निर्माता आहे त्याला आपल्याबद्दलची सगळी माहिती आहे। ज्याप्रमाणे एखाद्या आईला आपल्या मुलाबद्दल ती सगळं सांगू शकेल पण त्या तो जो मुलगा आहे तो आईबद्दल सगळं सांगू शकेल का नाही। हरे कृष्ण। हरे कृष्ण। येषां द्वन्द्वगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रतः। हरे कृष्ण। माताजी जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्म केली आहेत आणि ज्यांची पाप कर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ निष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात। हरे कृष्ण। बघा आता तुम्ही आलेला आहात 18 दिवस रोज तुम्ही कृष्णाची सेवा करताय तुम्ही आता का ऐकू शकता कारण या जन्मी आणि पूर्वजन्मी तुम्ही पुण्यकर्म केलेली आहे आणि तुमची पाप कर्मे नष्ट झाली आहेत। बरं सोपं नसतं
की तुम्ही असं म्हटलं मी आजपासून जप करायला घेईन आणि कृष्णाचं नाम तुमच्या ओठांवर येईल जिभेवर येईल वाटतं तितकं सोपं असतं. या गोष्टी झाल्या पाहिजे. या जन्मी आणि पूर्व जन्मी पुण्यकर्मे कुठेतरी आपल्या अकाउंटमध्ये बॅलन्समध्ये असली पाहिजे आणि पापकर्मे सुद्धा नष्ट झाली पाहिजे. तर तुम्ही असं समजू नका की असंच कोणीतरी लिंक पाठवली आणि मी जॉईन झाले त्याच्या पाठचं कारण हे आहे. हा तर आता ही एक खूप छान गोष्ट आहे. एक मृगारी असतो तो या पशु पक्ष्यांना मारत असतो आणि त्यांचा मांस विकत असतो. आणि कसा तो मारतो, प्रत्येक पशुला बाण मारून अर्धवट मरायला ठेवलेलं असतं त्यांनी. आणि त्याच जंगलातून एकदा नारद मुनी जात असतात नारायण नारायण म्हणून. आणि नारद मुनींना बघितल्यावर तो नारद मुनींना नमस्कार करतो आणि म्हणतो थांबा मी तुम्हाला एक हरणाची चामडी देईन. तुम्ही मुनी आहात ना तर तुम्ही ध्यान करत असाल, तुम्हाला बसण्यासाठी ते आसन हरणाची चामडी योग्य आहे. मग नारद मुनीने बघितलं आजूबाजूला सगळे जे प्राणी विभळत उभे होते आणि त्यांचा मृत्यू अगदी जवळ येत होता पण येती नव्हता मृत्यू अशी स्थिती होती. तर नारद मुनीने म्हटलं मृगारी तू हे काय करतोयस, तू अशा तऱ्हेने पशूंना मारतोयस. मग मृगारी म्हणाला हो हे माझ्या वडिलांनी मला शिकवलं, मी त्यांची चामडी विकतो त्यांचा मांस विकतो आणि त्याच्यावर माझा उदरनिर्वाह चाललेला आहे. मग नारद मुनीने सांगितलं असं करू नकोस, हे खूप ही वाईट गोष्ट झाली आणि खूप मोठं पापकर्म झालं. मग हा अगदी सरळ साध्या भावाने विचारतो नारद मुनी तुम्ही मला सांगता हे प्राण्यांना मारू नको पण मी काय खाऊ, मला पैसे कुठून मिळतील, तर आणि माझ्या भोजनाचं काय. मग नारद मुनी म्हणतो तू काळजी करू नकोस, तू मी सांगतो तसं कर आणि तू तू आणि तुझी बायको या जंगलामध्ये नदीच्या किंवा एखाद्या सरोवराच्या किनाऱ्यावर एक छोटस कुटीर बांधा आणि तिकडे बसा आणि रोज तुळशीच्या समोर हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हा मंत्र म्हणा. मग आणि भोजनाची व्यवस्था नक्कीच होणार आहे आणि ती सुद्धा रोज. मग मृगारी विचार करतो आणि तो ऐकतो नारद मुनीचा आणि घरी जातो त्याची हत्यार वगैरे सगळी टाकतो आणि बायकोला सांगतो की उद्यापासून आपण असं करायचंय. आणि एका तळ्याच्या जवळ जातो, एक कुटीर बांधतो आणि तिकडे तो आणि त्याची बायको हरे कृष्णाचा महामंत्र म्हणतात. आणि जवळ आसपासची जी गावं असतात त्यांना लगेच समजतं की हा जो मृगारी आहे हा आता नाम घेतोय. म्हणून ते खरं पहिलं त्यांना खोटंच वाटत, खरंच का म्हणून बघायला येतात आणि खरोखर हा दिवस रात्र नाम घेत असतो. आणि मग ते त्याला काहीतरी फळं आणून देतात, भाजी आणून देतात, दूध आणून देतात आणि याच पोट भरलेलं असतं. असा एक दिवसही गेला नाही की तो उपाशी आहे. आता मात्र आणि आजूबाजूच्या गावकऱ्यांना समजतं की हा असा महामंत्राचा जप करतो, हा आता मोठा साधू झाला, त्याच्यामुळे ते त्याच्याकडे पोती पोती धान्य घेऊन येतात. आणि इतकं धान्य होतं की एक दिवस ती बायको म्हणते काय करायचं, हे धान्य वापरलं नाही तर कुजून जाईल, किडे होतील आणि दूध सुद्धा केवढं आलंय, फळं बघा केवढी आली आहेत. मग तो म्हणतो बरं आता एवढं आपल्याला मिळतंय ना तर आपण एक भांडारा करूया आणि सगळ्या गावातल्या लोकांना जेवायला बोलवूया. मग ती बायको छान जेवण करते, कृष्णाला प्रसाद दाखवते आणि रोज तिच्याकडे गावातली सगळी लोक येऊन जेवत असे. आणि मग काही वर्षांनी नारद मुनी तिकडनंच चाललेले असतात आणि त्यांच्या लक्षात येतं की इकडेच मी मृगारीला सांगितलेलं असतं की तू कुटीर बांध आणि तू हरे कृष्ण महामंत्राचा जप कर. म्हणून तो ते
त्यांना कुटीर दिसते आणि ते जातात आणि कुटीरातून मृगारी बघतो की हे नारद मुनी आहे आणि तो पटपट बाहेर येतो आणि कसा येतो लंगडत लंगडत येतो आणि त्यांच्या जवळ आल्यावर एक पांढरी चादर घालतो आणि नमस्कार करतो. मग नारद मुनी त्याला म्हणतात उठ अरे मला सांग तुझ्या पायाला काय झालंय लंगडतोस का. तर तो मृगारी म्हणतो की खाली मुंग्या आहेत मग मी धप 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 चाललो की त्या मरतील आणि इकडे सुद्धा तुम्हाला साष्टांग नमस्कार करताना माझ्या पूर्ण अंगाचा भार जमिनीवर असेल तर किती मुंग्या किती किडे मरतील. जो प्राण्यांना कसाही मारत होता अर्धवट आता मुंगीला सुद्धा तो मारत नाहीये. तर अशा तऱ्हेने हा जो मृगारी होता हा खूप मोठा वैष्णव भक्त झाला. बघा त्यांनी फक्त ऐकलं एका शुद्ध भक्ताचा ऐकलं की तू हरिनाम घे आणि त्याच्यामध्ये किती फरक झाला. म्हणून नेहमी जेव्हा आपण कोणाचाही ऐकतो शुद्ध भक्ताचा जेव्हा ऐकतो त्या ज्ञानाने आपलं परिवर्तन होतं. आता झालेला आहे एकच हे राहिलेला आहे. हरे कृष्णा पल्लवी माताजी. हरे कृष्णा माताजी. पूर्णपणे मतपरायण झालेले जे मला भौतिक सृष्टीचा संचालक देवतांचा नियंत्रक सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात ते मृत्यू समय सुद्धा मला जाणू शकतात. हरे कृष्णा. आता इकडे काय सांगितलंय कृष्णानी की जे पूर्णपणे कृष्णाला शरण गेलेले आहेत आणि जे पूर्णपणे कृष्णमय झालेले आहेत हे मृत्यू समय सुद्धा कृष्णालाच जाणू शकतात. म्हणजे ते कृष्णच हा सर्वश्रेष्ठ आहे हे ते ओळखतात. हा तर आता आपण काय बघितलं की कृष्णाच्या ज्ञानाची महिमा आपण बघितली. कृष्णाच्या कोणकोणत्या शक्त्या आहेत त्या आपण बघितल्या. कृष्णाला शरण का जायचं म्हणजे ती त्रिगुणात्मक शक्ती आपल्यावर आपल्याला पकडू शकत नाही आणि आपण भवसागर आहे तो ओलांडून आपण कृष्णाकडे जाऊ शकतो जेव्हा आपण कृष्णाला शरण जातो. मग देवपूजाबद्दल आपण थोडस ऐकलं हे परत आपण नवव्या अध्यायामध्ये आणि पुढच्या अध्यायामध्ये सुद्धा हे आहे आणि भ्रमातून भक्तीकडे. आता तुम्हाला काही प्रश्न आहेत का की या आलेल्या आहेत का वैष्णवी माताजी गीता महात्म्यम आलेल्या आहेत का वैष्णवी माताजी. एक मिनिट पाहते माताजी. नाही वैष्णवी माताजी नाही आले. बरं मग मी आता